मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा नवी मुंबई परिसरामध्ये रात्रभर संततधार सुरू आहे। कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि पालघर मध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे। मुंबई पश्चिमच्या उपनगरामध्ये दमदार पाऊस होतोय, तर पूर्व उपनगरातही संततधार सुरू आहे। पुढचे 3 ते 4 तास पाऊस असाच सुरू राहील अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे। सकाळी 5:30 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईमध्ये 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पश्चिम उपनगरामध्ये 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं, तर हार्बर मार्गावर 10 ते 15 मिनिटं उशिरानं वाहतूक सुरू आहे। मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे, तर हवाई वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे। महापे आणि शिळे मार्गावर अवजड वाहनं सध्या खोळंबलेली आहेत आणि त्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। तर मुंबई अपडेट असे आहेत की पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावते, मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं, तर हार्बर रेल्वे 15 मिनिटं उशिरानं धावते। पूर्व द्रुतगती मार्गावरती कमी दृश्यमानता आहे आणि त्यामुळे वाहतूक मंदावली आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावर सुद्धा वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे। पूर्व मुक्त मार्ग सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवर वाहतूक सुरळीत सुरू आहे। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड धीम्या गतीने धावतोय, तर LBSवर जागोजागी ट्रॅफिक जाम झालाय। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।